भारतीय पोस्ट ऑफिसमार्फत परमनंट पदांची ग्रामीण डाकसेवक असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर आणि ब्रँच पोस्टमास्टर या पदांसाठी चव्वेचाळीस हजार पदांची ऑल ओव्हर इंडियामधून जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी बरेच उमेदवार विचारत आहेत कमेंट करून की सर मला एवढे पर्सेंटेज आहेत तर कोणाला त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के आहेत कोणाला पन्नास टक्के आहेत कोणाला साठ टक्के आहेत पंच्याहत्तर आहेत ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आहेत कोणाला नव्वद टक्के आहेत तर मग मी कुठे अर्ज करू किंवा मला कमी मार्क्स आहेत तर मग अर्ज करू की नको तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत डिटेलमध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर होणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत ते म्हणजे सर्वात जास्त जागा नेमक्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत मग तुम्ही अर्ज कोठे करायला पाहिजे तुम्हाला एवढे पर्सेंटेज आहेत तर नेमके अर्ज कोटा करायला पाहिजे मागच्या वर्षी कसा निकाल लागलेला आहे त्याचा कट ऑफ किती लागला मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देखील जागा आल्या होत्या जुलैमध्येच तर मग त्याच्या किती याद्या लागलेल्या आहेत किती मार्क्सवरती विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे कुठल्या कॅटेगरीनुसार कुठल्या पोस्ट ऑफिसमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने लिस्ट लागल्या त्याचा कट ऑफ आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजेल त्याचसोबत ही नोकरी करावी की नाही याचा पगार किती असतो याचे काम काय असतात याचा फायदा काय तुम्हाला होऊ शकतो तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूयात त्यासाठी शेवटपर्यंत पाहत जाता जाता या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्वाच्या अपडेटसाठी तर बघा मित्रांनो दरवर्षी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होत असते त्याचसोबत महत्वाचं म्हणजे यावर्षी तुमचं जर सिलेक्शन नाही झालं तर पुढील वर्षी नक्की होईल त्याच्यामुळे तुम्हाला निराश होऊन जायचं नाही कारण की पुढच्या वर्षी अजून जास्त जागा निघू शकतात मागच्या वेळेस दोन हजार तेवीसमध्ये तीस हजार जागा निघालेल्या होत्या प्लस या महिन्यामध्ये चव्वेचाळीस हजार जागा निघालेल्या आहेत पुढच्या महिन्यामध्ये एक हजारपर्यंत जागा देखील असू शकतात कारण की जागा ह्या दरवर्षी वाढताना दिसत आहेत आपल्याला तर महाराष्ट्रामधून मित्रांनो मागच्या वर्षी तीस हजार जागा होत्या त्यामध्ये जवळपास अडीच हजार जागा होत्या परंतु यावेळेस मित्रांनो जास्त जागा आहेत तीन हजार प्लस जागा यावेळेस आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत आणि मागच्या वर्षी मित्रांनो दोन जाहिराती जवळपास याच्या आलेल्या होत्या तर बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्ट देखील झालेले आहेत तर यावेळेस मित्रांनो महाराष्ट्रामधून कमी मार्क्सवरती देखील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असू शकतात कारण की बऱ्याच जणांचं सिलेक्शन मागच्या वर्षी झालेलं आहे दोन जाहिराती आलेल्या होत्या तर यासाठी महत्त्वाचं अजून फक्त मराठी उमेदवारच अर्ज करू शकतात इतर स्टेटमधले उमेदवार इथं अर्ज करू शकत नाहीत कारण की त्यांना मराठी येणं गरजेचं असतं लोकल लँग्वेज त्यांनी स्टडी केलेल्या पाहिजे एज्युकेशनमध्ये त्याचसोबत पहा मित्रांनो आता पहिला प्रश्न आपण बघूयात की सर्वात जास्त जागा नेमक्या कुठं आहेत ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती मी दिलेली आहे याच्यामध्ये टॉप तीनची जिल्हे आहेत मित्रांनो ज्यामध्ये चंद्रपूरमध्ये चारशे सोळा जागा आहेत नागपूर मॉफिसिअलमध्ये दोनशे ब्याऐंशी जागा आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोनशे सोळा जागा आहेत त्यानंतर रायगडमध्ये एकशे बावन्न पुणे मॉफिसियलमध्ये एकशे तेवीस यवतमाळमध्ये एकशे एकोणीस त्याच्यानंतर पहा धुळेमध्ये एकशे तेरा सांगलीमध्ये एकशे दहा आणि सिंधुदुर्गमध्ये एकशे दोन शे अशा पद्धतीने हे टॉपचे आठ ते नऊ जिल्हे आहेत ज्या ठिकाणी सर्वात जास्त वॅकिन्सी ठेवण्यात आलेली आहेत मग तुम्ही म्हणाल की याच जिल्ह्यामध्ये आम्ही अर्ज करावा का आम्हाला एक अर्ज करता येईल का प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक अर्ज भरता येईल का तर मित्रांनो फक्त तुम्हाला एकच अर्ज कुठल्याही एका जिल्ह्यामध्ये भरता येतो मात्र त्या जिल्ह्यामधील त्या सर्कलमध्ये समजा तुम्ही रत्नागिरीमध्ये फॉर्म भरताय तर रत्नागिरीमध्ये असणाऱ्या तुमच्या कॅटेगरीला जेवढ्या पण जागा आहेत प्लस मित्रांनो ज्या ओपनच्या जागा आहेत त्या देखील जागांना तुम्हाला प्रेफरन्स देता येतो त्या सर्व जागांसाठी तर हे आहे मित्रांनो सर्वात जास्त जागा असणारे जिल्ह्यांचे ठिकाण मग पुढं आपण पाहूयात की मग मी अर्ज कुठे करू मला एवढे पर्सेंटेज आहेत ह्या जागा तर आहेतच परंतु मग तुम्हाला किती मार्क्स मित्रांनो आहेत कितीही असू द्या तुम्ही अर्ज भरू शकतात त्याचा कुठलाही क्रायटेरिया या ठिकाणी नाही की मला एवढेच पर्सेंटेज आहे तर मी अर्ज भरू का सर्वस्वी तुमची इच्छा आहे तुम्हाला अर्ज भरायचा की नाही कारण की मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मार्क्स कमी आहेत तर निराश व्हायचं नाही या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकताय मार्क्स कमी असले तरी फक्त मित्रांनो या ठिकाणी पासिंगचा या ठिकाणी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे दहावी पास असलेले सर्व विद्यार्थी अर्ज भरू शकतात तर तुम्हाला अर्ज भरायला तर हरकत नसावी कारण की याच्यामध्ये मित्रांनो फी कमी आहे महिला कँडिडेट एस सी एस टी डब्ल्यू डी कँडिडेट यांना झिरो रुपीज फीज आहे आणि ओबीसी ओपन कॅन्डिडेटसाठी फक्त शंभर रुपये फीज आहे वर्षातून एकदाच मित्रांनो ही जाहिरात येते त्याच्यामुळे तुम्ही चान्स घेऊ शकता पुढच्या वर्षी डायरेक्टली जाहिरात तुम्हाला ही आलेली पाहायला भेटेल तर अर्ज केल्यानंतर मित्रांनो फक्त याची मेरिट लिस्टची तुम्हाला वाट पाहिजे याच्यामध्ये मित्रांनो कुठं परीक्षेला जायचं नाही ना, ना याचा अभ्यास करायचा आहे आणि मेरिट दे मेरिट लिस्ट जे आहेत ते देखील लवकर लागतात कारण की परीक्षा वगैरे होत नाही पंधरा ते वीस दिवसामध्ये लगेच पहिली मिरिट लिस्ट याची प्रसिद्ध होते तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही अर्ज करू शकता फक्त तुम्हाला एक दहा मिनटं वेळ द्यायचा याला अर्ज आहे आणि पुन्हा डायरेक्टली फक्त लिस्टची वाट पाहत राहायचं आहे आणि किती लिस्ट वगैरे लागतात ती सर्व माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मग आता अर्ज कुठे करू बघा तुम्हाला मार्क्स जर मित्रांनो कमी आहेत तर जास्त जागा असणाऱ्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकतात पण ज्या ठिकाणी अर्ज कराल त्याच ठिकाणी तुमचं नोकरीचं ठिकाण मात्र असणार आहे हेही लक्षात राहू द्या जर तुम्हाला मित्रांनो जास्त मार्क्स आहेत तर तुम्ही कोठेही अर्ज भरू शकतात त्याचा काहीच प फरक पडत नाही जिथे कमी जागा आहेत किंवा तुम्हाला मार्क्स जास्तीत जास्त आहेत आणि असे वाटते की तुमचं निवड त्या ठिकाणी होईलच तर तुम्ही तुमच्या गावामधील पोस्ट ऑफिसला देखील अर्ज करू शकता जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्यासाठी सोपं जाऊ शकतं तर ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांनी कुठेही अर्ज केला तर चालेल कमी मार्क्स असतील त्यांनी या ठिकाणी जास्त जागा असणाऱ्या ठिकाणी अर्ज केला तर अजून चान्सेस या ठिकाणी सलेक्शनचे वाढू शकतात आता पुढे आपण कट ऑफ विषयी देखील माहिती पाहणार आहोत त्याच्यावरून तुम्ही ठरवा की नेमका कुठे कट ऑफ कसा लागलेला होता ते आपण पुढे पाहणार आहोत तर बघा आता मित्रांनो मागच्या वर्षी कसे या ठिकाणी निकाल लागला होता किती याद्या लागल्या तर जवळपास मित्रांनो या ठिकाणी सात ते आठ याद्या लागतात परंतु मागच्या वेळेस जवळपास पाच ते सहा याद्या मित्रांनो लागलेल्या होत्या सहा किंवा सात याद्या लागलेल्या असतील सहा याद्या तर लागलेल्याच होत्या तर यामध्ये मित्रांनो पहिली यादी लागते ज्यामध्ये सर्वात सर्व उमेदवार सिलेक्ट केले जातात समजा तीन हजार जागा आहेत आता तर तीन हजार जणांची पहिली यादी लागते तर त्याच्यामध्ये नव्वदच्या वरती सर्वांना मार्क्स असणारी यादी असते ती त्यामध्ये कमी मार्क्सवाले विद्यार्थी नसतातच आणि यामध्ये पहिल्या यादीमध्ये बरेचसे मित्रांनो चुकीचे मार्क्स टाकणारे विद्यार्थी असतात चुकीची माहिती भरणारे असतात त्याच्यामुळे काय होतं पहिल्या यादीमधून कार्डशीट केली जाते भरपूर सारे मुद्रांना बाहेर काढलं जातं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्याच्यानंतर कागदपत्र तपासणी करून दुसरी यादी सप्लिमेंटरी लिस्ट लावली जाते दुसरी यादी तिसरी यादी चौथी यादी पाचवी यादी असे बऱ्याच यादी लागतात सप्लिमेंटरी लिस्ट लागतात आणि मग त्याच्यानंतर पुढच्या ज्या यादात मित्रांनो याद्या ज्या येतात त्याच्यामध्ये मार्क्स कमी कमी या ठिकाणी होत राहतात पहिल्या लिस्टमध्ये जास्त मार्क्स असतात दुसरी कमी कमी अशा पद्धतीने कमी कमी मार्क्सच्या लिस्ट लागत राहतात तर याची लिस्ट लागल्यानंतर याचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला कसं कळतं तुम्हाला एस एम एस आणि ईमेल जो आहे तो पाठवला जातो किंवा जी डी एसच्या ऑनलाईन पोर्टलवरती सर्व लिस्ट तुम्हाला पाहायला भेटतात तर आता ह्या मग याद्या किती तारखेपर्यंत लागतात हे याद्या या अशाच लागत राहतात का तर नाही तुम्ही म्हणाला आता महाराष्ट्रामध्ये तीन हजार जागा आहे ठीक आहे तर तीन हजार जागा भरेपर्यंत याद्या लागतात का तर नाही याच्यामध्ये ज्या रिक्त जागा राहतात त्या त्याच ठेवल्या जातात पुढच्या भरतीमध्ये घेतल्या जातात तर त्यांनी एक डेट दिलेली असते पहा या ठिकाणी या ठिकाणी म्हटलंय द प्रोसेस ऑफ एंगेजमेंट विल बी क्लोज अँड नो फर्दर लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट विल बी इशूड आफ्टर थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर तर बघा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच ह्या याद्या लागतील सप्लिमेंटरी लिस्ट वेटिंग लिस्ट त्याच्यानंतर लागणार नाहीत मग त्याच्यानंतरच्या जागा वगैरे पुढं घेतल्या जातात जर रिक्त राहिल्या तर तर ही प्रोसेस पूर्ण कधीपर्यंत चालणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तर बघा आता मित्रांनो मग किती मार्क्सवरती निवड झाली मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये कसा कट ऑफ लागला तेही आपण एकदा बघूयात जसं की मित्रांनो पहा या ठिकाणी जर बघितलं मागच्या वर्षी ज्या जागा होत्या जुलै दोन हजार तेवीसमध्येच ही जाहिरात आलेली होती ही पहिली लिस्ट लागली आहे पहा पहिली लिस्ट लागलेले जवळपास मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण कॅन्डिडेटची मागच्या वर्षी जेवढ्या पण जागा होत्या तीन हजार एकशे बावन्न संपूर्ण मिळून या ठिकाणी गोव्याच्या महाराष्ट्राच्या सर्वांच्या मिळून तर तीन हजार एकशे बावन्न जणांची या ठिकाणी पहिली लिस्ट अशा पद्धतीने संपूर्ण जणांची लागते यामध्ये सर्वांना पाहू शकता सर्व सर्वच्या सर्व नव्वदच्या वरती मार्क्स तुम्हाला पाहायला भेटतील कुठेतरी एखाद्या ठिकाणी जर बघितलं तर शंभर टक्केचे शंभर टक्के देखील मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील पहा अशा पद्धतीने परंतु याच्यामध्ये हे काही जणांनी चुकीचे मार्क्स टाकलेले असतील तर असे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून मित्रांनो त्यांना बाहेर देखील काढलं जातं आणि मग पुढच्या अजून लिस्ट त्याच्यामुळं लागत राहतात तर पाहू शकता सर्व नव्वदच्या वरती मार्क्स तुम्हाला पहिल्या लिस्टमध्ये पाहतात येतील तर आता जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं याच्या लिस्ट पुढे कमी कमी मार्क्सच्या लागत राहतात जसं की पहा ही पाचवी लिस्ट लागलेली आहे पाचव्या लिस्टमध्ये बघा आता पंच्याहत्तरवरती वरती काही जणांचं सिलेक्शन आहे अठ्ठ्याऐंशीवरती वरती काही जणांचं सिलेक्शन आहे एकोणनव्वदवरती काही जणांचं सिलेक्शन आहे त्याचबरोबर या ठिकाणी पहा ब्याऐंशीवरती वरती काही जणांचं सिलेक्शन आहे तर ही सहावी लिस्ट आहे बघू शकता याच्यामध्ये देखील अठ्ठ्याऐंशीवरती वरती सिलेक्शन आहे याच्यामध्ये ही नव्वदच्या वरती आहेत परंतु कमी कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांचं देखील याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी देखील बघू शकता पंच्याहत्तर पॉईंट पाचवरती देखील काही जणांचं सिलेक्शन आहे तर गोव्यामध्ये देखील मित्रांनो याच्यामध्ये समावेश असतो गोव्यामध्ये जरी तुम्ही अप्लाय केलं तरी याच लिस्टमध्ये तुम्हाला सर्व माहिती पाहता येते सत्याऐंशीवरती देखील सिलेक्शन आहे पहा बऱ्याच जणांचं तर अशा पद्धतीने या 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 हे याद्या जे आहेत त्या लागतात कटॉप अशा पद्धतीने लागतो इथं तुमचं या ठिकाणी मित्रांनो तुमच्या सर्कलचं नाव असतं आणि त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी तुमचं आता बघू शकता या ठिकाणी हे पुणे महफिसूल आहे मागच्या वेळेस कमी जागा होत्या तर या ठिकाणी हे सर्कलचं नाव आहे इथं पोस्ट ऑफिसचं नाव आहे इथं तुमची कॅटेगरी आणि किती मार्क्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आणि पुढं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठं जायचं त्याचं या ठिकाणी सर्कलचं नाव दिलेलं आहे तर हे अशा लिस्ट मित्रांनो लागतात अशा पद्धतीने पाहू शकता मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी हा जॉब नक्की जॉईन करायला पाहिजे का पगार नेमका किती असतो किती तास काम असतं तर बघा मित्रांनो हा केंद्र सरकारचा जॉब आहे सध्या तरी मित्रांनो चार ते पाच तास तुम्हाला काम असतं भविष्यामध्ये हे काम पूर्ण वेळ होऊ शकतं म्हणजे आठ तास होऊ शकतं याच्यावरती बरेचसे प्रयत्न चालू आहेत आंदोलनं चालू आहेत तर हे जर पूर्ण वेळ झालं तर तुमचा पगार मित्रांनो जास्त असेल तुम्हाला भत्ते वगैरे देखील परत भेटू शकतात सध्या मित्रांनो तुमच्या या ठिकाणी चोवीस हजारपर्यंत किंवा या ठिकाणी बारा ते चोवीस हजारपर्यंत अशा पद्धतीने पेमेंट जो आहे तो याचा भेटतो प्रत्येक पोस्टनुसार वेगळा आहे ब्रँच पोस्टमास्टरसाठी वेगळा पेमेंट आहे त्यांचा पेमेंट चोवीसपर्यंत जातो आणि ग्रामीण सेवक असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर यांची स्टार्टिंग बारापासून आहे तर हा पेमेंट वाढत राहतो मित्रांनो जवळपास पंचवीस चोवीस हजारपर्यंत या ठिकाणी हा पेमेंट जो आहे तो तुम्हाला भेटत राहतो आणि काम तुमचं चार ते पाच तासच या ठिकाणी असतं पोस्ट ऑफिसमध्ये बाकी इतर वेळेमध्ये तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या गावामधीलच पोस्ट ऑफिस भेटलं तर तुम्ही घरचं देखील काम करू शकता किंवा इतर बाहेर भेटलं तर बाहेरचा जॉब देखील तुम्ही अजून करू शकता त्यासाठी तुम्ही हे सध्या तुम्हाला कुठलाही जॉब नाही तर तुम्ही अशा पद्धतीने हा जॉब जो आहे तो जॉईन करू शकतात त्यासाठी या ठिकाणी चांगला आहे किंवा पुढील तुम्हाला कशाची तयारी करायची तर अभ्यासासाठी तुम्हाला वेळ या ठिकाणी भेटणार आहे त्यासाठी तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद